सॉफ्ट आणि मॉइस्ट असा मिल्क केक बनवा घरीच फक्त दुधापासून। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बघू शकता मस्त असा दाणेदार मिल्क केक अगदी विकतच्या सारखा मिल्क केक बनून तयार होतो आपला आणि फक्त दुधाचा वापर करून प्युअर असा हा मिल्क केक। चला तर मग बनवूयात मिल्क केक। हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती, स्वातीज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मिल्क केक। तर त्याच्यासाठी मी हे 2 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध हे आपण फुल फॅट घ्यायचं आहे म्हशीचं। तर मी हे सकाळी तापवून ठेवलेलं होतं आणि आता आपण हे आटवायला ठेवणार आहोत। बघू शकता याच्यावरची साय देखील मी काढलेली नाही आहे। तर आपल्याला हे दूध चमच्याच्या साह्याने फिरवत फिरवत आटवून घ्यायचं आहे। दूध आटवण्यासाठी तुमच्याकडे जर लोखंडाची कढई असेल तर ती वापरू शकता, कारण त्याच्यामध्ये दूध लवकर आटतं। किंवा लोखंडाची कढई जर नसेल तर माझ्यासारखं स्टीलच्या पातेल्यामध्ये देखील तुम्ही दूध आटवायला ठेवू शकता, पण चमचा मात्र सतत फिरवत राहायचा आहे आपल्याला। तर गॅसची फ्लेम फुल किंवा मीडियम तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता आणि तशा पद्धतीने दूध आटवून घेऊ शकता, पण चमचा सतत फिरवायचा आहे। जर तुम्ही चमचा फिरवणं सोडलं तर तुमचं दूध जे आहे ते बुडाला लागू शकतं आणि त्याच्यानंतर मग पूर्ण मिल्क केकला करपट असा वास लागतो आणि तो खायला देखील चांगला लागत नाही। त्यामुळं सतत फिरवत फिरवत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। थोडीशी मेहनत आहे, कारण आपल्याला कंटिन्यू 1.5 तास तरी हे दूध आटवायला वेळ लागतो, परंतु तेवढा वेळ दिल्याच्या नंतर रिझल्ट मात्र खूप छान येतो। त्यामुळं सतत फिरवत फिरवत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे। बघा छान रबडीसारखं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या दुधाला। तर आता हे दूध मी एका स्टीलच्या कढईमध्ये काढून घेणार आहे, कारण पुढची प्रोसेसला सोपं जाईल आणि वेळ कमी लागेल, कारण कढईमध्ये दूध फास्ट आटतं। त्यामुळं तर मी ह्या कढईमध्ये ट्रान्सफर केलेलं दूध हे आणि आपल्याला अजून थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे हे दूध। बघू शकता छान असं आपण घट्ट बासुंदी ज्याला म्हणतो तशा प्रकारचं टेक्स्चर याला आलेलं आहे। अगदी मस्त दाणे दाणे दिसत आहेत, परंतु मिल्क केकचे दाणे याच्यापेक्षा थोडेसे मोठे असतात, तर ते आपल्याला वाढवण्यासाठी जस्ट 1/2 चमचा लिंबाचा रस याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। लिंबाच्या रसामुळं दूध थोडंसं फुटल्यासारखं होतं आणि त्याचे जे दाणेदार टेक्स्चर आहे मिल्क केकचं ते याच लिंबाच्या रसामुळं आपल्याला मिळतं। लिंबाचा रस टाकल्याच्या नंतर तुमचं दूध अजून पतलं होतं, तर घाबरू नका, आपल्याला असं घट्ट होईपर्यंत ते दूध फिरवत राहायचं आहे। दूध पतलं झालं तरी घट्ट होतं, आपल्याला फक्त थोडा वेळ द्यावा लागतो। तर अशा प्रकारे आपल्याला इतकं घट्ट दूध होऊ द्यायचं आहे आणि या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये 1/4 वाटी साखर घालायची आहे। पण एकदाच साखर घालायची नाही आहे, तर 2 बॅचमध्ये आपण साखर थोडी थोडी करून घालून घ्यायची आहे। साखर घातल्याच्या नंतर देखील तुमचं जे दूध आहे ते अजून पतलं होतं, तर तेव्हा देखील घाबरू नका, परत ती साखर छान विरघळेपर्यंत त्याचा एक पाकासारखं टेक्स्चर येईपर्यंत घट्टपणा येईपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे गॅसवर। यावेळी मात्र गॅस आपल्याला थोडा मंदच ठेवावा लागणार आहे, कारण फुल गॅसवर दूध बुडायला लागू शकतं। त्यामुळे यावेळी मंद ठेवा गॅस, अगदी स्लो गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे। याला देखील 15 ते 20 मिनटं आरामात लागतात, कारण तुम्ही जर दूध चांगलं घट्ट होऊ दिलं नाही तर तुमच्या वड्या पडणार नाहीत। आणि या स्टेजला आपण याच्यामध्ये तूप घालायचं आहे, तुपामुळं चांगलं टेक्स्चर येतं मिल्क केकला। तर बघू शकता तूप घातल्याच्या नंतर चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे जे बुडबुडे येतात ते देखील थोडे शांत होतात तूप घातल्यामुळं। तर आपला मिल्क केक बनत आहे, तोवर आपल्याला मिल्क केक ज्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे वड्या पाडण्यासाठी त्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही ताटामध्ये किंवा केकचा एखादा टीन असेल त्याच्यामध्ये कशामध्ये देखील मिल्क केकच्या वड्या कापण्यासाठी त्याला तुपाचं ग्रीस लावून ठेवू शकता। तर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि वड्या पडतील इतपत आपल्याला हे घट्ट बनवून घ्यायचं आहे। बघू शकता साखरेमुळं पाणी सुटलं, पण हे पाणी मी चांगलं आटवलेलं आहे। अगदी घट्ट असं टेक्स्चर आलं आहे आपल्या मिल्क केकला
आणि चमचा देखील फिरवल्यानंतर तुम्हाला थोडा हार्ड जातो तेव्हा तुम्हाला लक्षात येतंच की आता आपला मिल्क केक वड्या पाडण्यासाठी तयार झालेला आहे। तर या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये विलायची आहे, दोन विलायच्या कुटून मी याच्यामध्ये घालणार आहे फ्लेवरसाठी, कारण फ्लेवर चांगला लागतो विलायचीमुळे। तर विलायची घातल्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे आणि अजून 5-1 मिनिटं आपल्याला हा मिल्क केक होऊ द्यायचा आहे, म्हणजे आपल्या वड्या चांगल्या पडतात। खूप जास्त घट्ट होऊ देऊ नका, नाहीतर मग अगदी सॉफ्ट असा होणार नाही, कडक होईल तुमचा मिल्क केक। त्यामुळं आपल्याला जस्ट असं कढई सोडल्यासारखं दिसेल ते बॅटर, त्यावेळी आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे। बघू शकता कढई सोडत आहे बॅटर, तर या स्टेजला आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हा मिल्क केक जो आहे तो आपण ग्रीस लावलेल्या जो भांडं होतं चौकोनी आकाराचं तर त्याच्यामध्ये मी हे काढून घेणार आहे। तर तुम्ही कढईमध्ये थोडाही वेळ न लावता लगेच ग्रीस लावलेल्या डब्यामध्ये किंवा ताटामध्ये हा मिल्क केक आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण कढई गरम असते आणि तुम्ही जर थोडा जरी वेळ याच्यामध्ये हा मिल्क केक ठेवला तर खालून तो बुडायला लागू शकतो। त्यामुळे लगेच आपण ग्रीस केलेल्या ह्या चौकोनी टीनमध्ये डब्यामध्ये हे काढून घेणार आहोत। बघू शकता मस्त असं काढून घ्यायचं आहे, टेक्स्चर देखील रवाळ झालेलं आहे आपल्या मिल्क केकचं। आणि जे एक्स्ट्राचं लागलेलं असणार कढईला किंवा ह्या चमच्याला, तर छोट्या चमच्याच्या सहाय्याने हे सगळं काढून आपल्याला ह्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे, कारण मेहनत भरपूर केली आहे आपण, त्यामुळे सगळंच आपण वापरायचं, वेस्ट नाही जाऊ द्यायचं। आणि हा जो मिल्क केक आहे रूम टेम्परेचरलाच 2-3 तास चांगला थंड होऊ द्यायचा आहे। 2-3 तास चांगला थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला ह्याच्या वड्या कापायला घ्यायच्या आहेत, तर हे रूम टेम्परेचरलाच ठेवूयात। बघू शकता 2-3 तासानंतर छान अशा याच्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हव्या तशा तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता। चौकोनी पाडा किंवा त्रिकोणी पाडा, जशा हव्यात तशा तुम्ही वड्या पाडू शकता। तयार आहे आपला मिल्क केक खाण्यासाठी। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।